उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे राज्यभरातून या दोन्ही मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईत जाणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये विदर्भातून किती कार्यकर्ते जातील हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहे जयदीप पेडके जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्याची मी काय सांगाल कशी तयारी सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या मेळाव्याची आणि विदर्भातून साधारणतः किती कार्यकर्ते जाणार आहेत कसे जाणार आहेत नाही हा दसरा मेळावा म्हणजे आजपर्यंत जेव्हापासनं शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केलेली आहे तेव्हापासून तुम्हाला सगळ्यांना इतिहास आणि हे सगळं माहिती आहे की दरवर्षी दसरा मेळावा म्हटलं की फक्त शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांनंतर माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच चेहरा आणि त्यांचाच ते दसरा मेळावा पूर्ण समोर येतो त्यामुळे खूप चांगल्या प्रतिसाद यावेळेला कारण की दोन गट झालेले आहेत आमचा गट नाही आमचं तर शिवसेनेचा जी आहे ती गट त्यांचा आहे कारण ते बाहेर गेलेले आहेत त्यामुळे म्हणजे विदर्भातनं आणि नागपुरातनं नागपुरातनं एक नाही नागपुर म्हणत तरी पाच ते आठ हजार बाय रोड बसनी म्हणजे जसं ज्यांच्या सोयीनुसार असेल त्याप्रमाणे ते, ते लोक जाणार आहे तिथेच आम्ही पूर्ण अरेंजमेंट पण केलेली राहण्याची त्यांना कुठलीही म्हणजे व्यवस्थामध्ये त्रास होणार नाही याची पूर्ण शिवसेना नागपूर आणि शाक विदर्भाकडनं पूर्ण त्याच्याबद्दल हे केलेलं म्हणजे सोयीनुसार सोयी पूर्ण कम्प्लीट केलेली आहे त्यांना त्रास होणार नाही असं काही आणि विदर्भातनं नाही ना म्हणतं तरी एक पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक जातील असं एक चित्र आणि अशा काही कन्फर्मेशन्स येऊन राहिलेत आहेत की चंद्रपूरमधनं मला वाटतं काहीतरी एक बारा पंधरा हजार लोक चालले आहेत अमरावतीमधनं काहीतरी आठ दहा लो हजार लोक चालले आहेत अमरावतीमधनं आपले सुधीरजी सूर्यवंशी आहे त्यांच्याशी बोलणं झालं तेही म्हणाले की आठ दहा नंतर देशमुख आहेत तिथे सागर देशमुख ते पण आज खूप चांगलं नेतृत्व करतात ते पण त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आलं की दहा आठ दहा हजार लोकं ते पण जाणार आहेत तर एक मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक इथनं जातील त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांचे जे प्रमुख असतील तिथले त्यानुसार आणि तिथे त्यांच्यासाठी पूर्ण सोय व्यवस्थित केलेली आहे म्हणजे पक्षाकडून सगळी व्यवस्था असेल तो नेण्याची तिथे राहण्याची आणि पक्षाव्यतिरिक्त ज्यांना असं वाटतं की मला काही त्यात योग द्यायचं म्हणजे योगदान द्यायचं आहे तर त्या पद्धतीने ते सगळे लोक चालले मला काही द्यायचं आहे तर मी करतोच आहे किंवा बाकीचे पदाधिकारी आहेत मी पदाधिकारी आपापल्याप्रमाणे आपापली जबाबदारी पूर्ण पाडतात राज्यभरात नाही सगळे कार्यकर्ते येतात एक प्रकारे शक्तीप्रदर्शन असेल मुंबईमध्ये आमच्यासाठी तर नाही हा आमचा दरवर्षीचा मेळावा आहे त्यामुळे दसरा असला की हे विचारायची गरज नाही पडत की तो कुठे होणार शिवतीर्थ हे फिक्स आहे म्हणजे जसं माझं घर फिक्स असतं की बाबा मी इथे राहणार तर कोणी इथेच येऊन बघणार तर शिवतीर्थ हे दसरा मेळाव्यासाठी फिक्स आहे त्यामुळे मला नाही वाटत की याच्यात काही शक्ती प्रदर्शन याचा विषय कारण दरवर्षीप्रमाणे एक मेळावा आहे तर हा मेळावे लोक घेत असतात पण मुंबईतला दसरा मेळावा हा फक्त शिवतीर्थ शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे साहेब बरं यावेळेसच्या मेळाव्याकडे तुमचं विशेष लक्ष असणार आहे कारण शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे काय बोलतील नाही दर हा उत्सुकता तर प्रश्नच नाहीत कारण की यावेळेला असं झालेलं आहे की माझी शिवसेना माझी शिवसेना लोक म्हणतात आहे कसं असतं वडिलांचं नाव ज्याला असतं ना तोच त्याचा मुलगा असतो म्हणजे माझ्या वडिलांचं नाव मला लागलं तर मी त्यांचा मुलगा आहे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे तर आपण बोलताना म्हणतो ना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मग या पलीकडे अजून सांगण्यासारखं मला नाही वाटत की काही आहे म्हणून ते म्हणतात की बाळासाहेब हा विचार विचार कोणाच्या मालकीचा किंवा कोणाचा बाप राहू शकत अगदी अगदी बरोबर बाळासाहेब हे फक्त शिवसेनेचेच नेते नव्हते किंवा शिवसेनेचेच हे नव्हते त्याचा संपूर्ण म्हणजे गल्ली ते दिल्ली हा एक जो शब्द जो निघाला म्हणजे मन जी निघाली होती ती फक्त बाळासाहेबांमुळेच निघाली होती कारण ते मुंबईत बसूनही छोट्याशा गल्लीत जरी काही झालं तरी दिल्लीमध्ये त्याला म्हणजे त्याचा आग बसायची तळप बसायची हे फक्त बाळासाहेबांमुळेच झालं होतं आणि शक्तीप्रदर्शनचा हा विषयच नाही आता उत्सुकता तर भाषणाची आहे उद्धवसाहेबांची आम्हाला उद्धवसाहेबांच्या भाषणांची उत्सुकता आहे आणि ते माहिती आहे पक्षप्रमुख असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळेलाही हा खूप मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक म्हणजे एक हिस्टोरिकलच म्हणता येईल कारण ही आपण जसं दसरा हा हा सण साजरा करतो प्रत्येकाचे सण असतात तसं शिवसैनिकांसाठी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जी जे आहेत त्यांच्यासाठी लोकांना माहिती आहे की दसरा हा फक्त हा एक सण त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी करून गेलेला सण आहे ज्या पद्धतीनं टीझर दोन्ही गटाकडून लाँच होत आहेत त्या टीझर म्हणून असं दिसतंय की काउंटर एकमेकांना केलं जात आहे बरोबर आहे तुमचं पण कसं आहे की शेवटी आ, टीजर बाळासाहेब ठाकरे म्हणजे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्या टीजरमध्ये हे ओरिजिनल आहे ना कारण की बाळासाहेब नाव त्यांचं हे करतात ना उद्धवसाहेब बा उद्धव बाळासाहेब ठाकरे कंपनी नाही आहे ही की त्याच्यात नाव जायला पाहिजे पण आज पूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात पूर्ण सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना म्हटल्यावर बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे फाउंडर होते त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुख म्हटल्यावर सगळ्यांच्या समोर एकच नाव येतं आज मला नाही वाटत की दुसऱ्या गटातल्या लोकांचे असे शिवसेना म्हटल्यावर त्यांचा चेहरा समोर येतो किंवा असा चेहरा समोर येतो म्हणून तर दोन्ही गटाकडून हे जे मेळावे आहेत ते भव्य दिव्य व्हावेत किंवा आपला मेळावा मोठा व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत राज्यभरातनं कार्यकर्ते जातात तुमचा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यापेक्षा मोठा असेल बघा या कुठल्याही म्हणजे एवढ्या वर्षापासून दुसरा मेळावा शिवतर्थावर होतोय आमचा मेळावा इव्हेंट नाही आहे हा सण आहे सणाला म्हणजे तुम्ही रूप देऊ शकत नाही ज्याची जी कॅपॅसिटी असते त्याप्रमाणे लोक सण साजरे करतात तर महाराष्ट्रात शिवसेना म्हटल्यावर भव्य दिव्य रूप आहे मोठा मी कम्पेअर करतच नाही आमचा इव्हेंट नाही आहे बस एवढं म्हणू शकतो आमचा हा पारंपरिक पद्धतीने आज आलेला सण आहे त्याच्यामुळे हा इव्हेंट नाही आहे संख्या तुमच्याकडे असेल शिवसेनेत तुमच्याकडे शिवसेना ही आमचीच आहे फक्त जिथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तिथे प असणार ना तुम्ही कोणाला किती दबाव चाकून किंवा काहीही करून कितीही फोडण्याचा प्रयत्न केला काही केला पण जे आहेत ते आहेत ना आज बघा ना संजयजी राऊत साहेब आपले लढतायत ना करतायत ना त्यांनी जर विचार केला असता की मला अजून कुठे जायचं किंवा विचार अजून विचारही जरी केला असता तर ते बाहेर असते नक्कीच आमचा दसरा मेळावा हा इव्हेंट नाही तर तो सण आहे आणि त्यामुळे तो भव्य दिव्य असेल असं म्हणतायत जयदीप पेंडके कॅमेमॅन सौरभ सा, संजय डाफ साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका